इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 2 चे प्रकरण 3 वर्तुळमधील सराव संच 3.5 चे पहिले दुसरे उदाहरण। पण सराव संच 3.5 पाहण्याअगोदर आपल्याला काही 2-3 गुणधर्म आहेत ते लक्षात घ्यावे लागतील। कोणकोणते आहेत ते गुणधर्म पाहूया मग। चला तर ही आहे ती 3 प्रमेय। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे आहे जीवा आंतरछेदनाचे प्रमेय, म्हणजेच काय की जर वर्तुळामध्ये 2 जीवा एकमेकींना छेदत असतील आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, ही आकृती आपल्याला दिसते अशी 2 जीवा एकमेकींना छेदत असतील वर्तुळाच्या आतल्या भागामध्ये, तर त्यावेळेस अशा प्रकारचं सूत्र आपल्याला तयार करायचंय AE × EB। म्हणजे बघा, दोन्ही जीवा ज्या बिंदूमध्ये छेदतायत तो बिंदू आला पाहिजे। AE × EB बरोबर CE × EV। प्रत्येक ठिकाणी ई आलेला आहे, CE × ED। म्हणजे काय की ह्या जीवाच्या लांबीचा गुणाकार दुसऱ्या जीवेच्या जे भाग असतात त्यांच्या लांबींच्या गुणाकारा एवढे असते। जर 2 जीवा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये एकमेकींना छेदत असतील तर पहिल्या जीवेच्या भागांचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या भागांच्या गुणाकारा एवढा असतो, याला जीवा आंतरछेदनाचे प्रमेय म्हणतात। आणि बघा, मागच्या सराव संचामध्ये पण आपण अशी आकृती पाहिली होती, त्या ठिकाणी आपण कोणाचं माप काढलं होतं, पण या ठिकाणी आपल्याला या जीवांच्या भागांचं माप काढू शकतो आपण। तर AE × EB बरोबर CE × ED असं हे सूत्र या ठिकाणी तयार होईल। दुसरी आकृती ई बघा, या ठिकाणी हे जे रेषाखंड आहेत यांच्यामुळे जीवा तयार होत आहेत आणि त्या पुढे जाऊन एकमेकींना ई बिंदूमध्ये छेदत आहेत ते रेषा। तर अशा प्रकारे ज्या वेळेस परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला सूत्र तयार करायचं आहे, याला जीवा बाह्य छेदनाचं प्रमेय म्हणतात। ज्या जीवा बाहेरच्या म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या भागामध्ये एकमेकींना छेदत आहेत, तर अशा वेळेस या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या ई बिंदूमध्ये एकमेकींना छेदत आहेत, म्हणून ई बिंदू हा कॉमन आला पाहिजे। AE × EB हा गुणाकार केवढा असेल तर CE × DE एवढा, CE × DE एवढा असेल। पुन्हा लक्षात घ्या, AE × BE बरोबर CE × DE। प्रत्येक वेळेस ई आला कारण ई मध्ये ते छेदत आहेत म्हणून। तर याला जीवबाह्य छेदनाचे प्रमेय म्हणतात। तिसरं जे आहे त्याला स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय म्हणतात। स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, तर अशा वेळेस बघा, वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे, वृत्त छेदिका, हिच्यामुळे काय झालेलं आहे, या ठिकाणी BC बिंदूमध्ये त्या छेदिकेने वर्तुळाला छेदलेला आहे आणि D बिंदूमध्ये स्पर्श केलेला आहे, तर अशा वेळेस या AD चा वर्ग होईल AD² बरोबर AB × AC। अशा या लांबींचा गुणाकार करायचा आहे। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा लक्षात घ्या, स्पर्शिकेच्या या स्पर्श बिंदू पर्यंतच्या या रेषाखंडाचा गुणाकार वर्ग बरोबर या AB × AC यांचा गुणाकार करायचा आहे। तर हे 3 प्रमेय आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। सराव संच 3.5 साठी हे 3 प्रमेय आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत। आता पाहूया प्रश्न पहिला, त्या अगोदर कृपा करून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। पाहूया प्रश्न पहिला। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात बिंदू क्यू हा स्पर्श बिंदू आहे। हा बघा, ही स्पर्शिका आहे PQ आणि ही छेदिका आहे, वृत्त छेदिका आहे। क्यू हा स्पर्श बिंदू आहे, या ठिकाणी माप दिलेले आहेत PQ = 12, हे माप 12 दिलेलं आहे, PR = 8 दिलेलं आहे, एवढं माप 8। तर आपल्याला PS म्हणजे P
पी एस हे एवढं माप काढायचंय आणि आर एस म्हणजे हे एवढं माप काढायचंय. तर बघा, आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपण जे आत्ताच तीन गुणधर्म बघितले त्यापैकी तिसरा गुणधर्म स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं प्रमेय आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ही स्पर्शिका ही छेदिका, तर उत्तर लिहिताना आपण लिहू की पी क्यू, रेख पी क्यू ही स्पर्शिका आहे व रेख पी एस ही छेदिका आहे. म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या गुणधर्मानुसार काय असतो मग तो गुणधर्म? तर स्पर्शिकेच्या या भागाचा वर्ग पी क्यू वर्ग बरोबर छेदिकेच्या दोघ भागांपैकी पी आर गुणिले पी एस. पी आर गुणिले पी एस. आता याच्यापैकी आपल्याला कोणाकोणाचं माप दिलेलं आहे बघा. पी क्यू चं दिलेलं आहे 12, म्हणजे 12 चा या ठिकाणी आपण करू वर्ग. बरोबर पी आर दिलेला आहे 8 आणि आपल्याला पी एस किती आहे तो काढायचा आहे. तर 12 चा वर्ग आहे 144 बरोबर 8 गुणिले पी एस. 8 इकडे गुणत आहे, 144 कडे पक्षांतर केलं तर 144 ला तो भागेल बरोबर पी एस. तर 8 हाचा 144 ला भाग दिल्यानंतर 8 1 8 खाली उरले 6 8 8 64 18. पी एस चं माप निघतंय 18. साधा भागाकार करून बघितला तरी तुम्हाला हे उत्तर मिळेल पी एस बरोबर 18. आता त्यांनी पुन्हा विचारलंय आर एस बरोबर किती, आर एस हे माप काढायचंय. मग आर एस एवढं माप जे काढायचंय आपल्याला ते आपण जर पी एस या संपूर्ण लांबीतून पी आर ला वजा केलं तर आपल्याला एवढं माप मिळतं. जर काढूया चला मग या ठिकाणी आपण आर एस चं माप काढूया. आर एस बरोबर पी एस मधून आर पी ला वजा करू. पी एस वजा आर पी. पी एस किती आहे? पी एस आहे 18 आणि आर पी किती आहे? त्यांनी दिलेला आहे 8. म्हणून आर एस बरोबर किती आला? 18 मधून 8 गेले तर 10. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे आपण. या ठिकाणी आपल्याला दुसरं उदाहरण आहे. आकृतीमध्ये जीवा एम एन आणि आर एस, हे बघा एम एन आणि आर एस या दोघी एकमेकींना बिंदू डी मध्ये छेदत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला माप दिलेले आहेत आणि डीएन काढायचं आहे. माप कोणाकोणाचे आहेत? तर आर डी च 15, डी एस च 4, एम डी च 8. तर आपल्याला डीएन काढायचं आहे. चला मग आपण हे जे पहिलं आहे त्याचा विचार करू. आणि इथं बघा, आपल्याला आकृतीवरून दिसतंय की दोन जीवा वर्तुळाच्या आतल्या भागामध्ये एकमेकींना छेदतायत. तर या ठिकाणी आपल्याला जीवा आंतरछेदनाचं प्रमेय लागू करता येईल. म्हणून जीवा आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय होईल मग? एम डी गुणिले डी एन, एम डी गुणिले डी एन बरोबर आर डी गुणिले डी एस. मी इथं फक्त प्र लिहिलाय, परंतु तुम्ही असं करायचं नाही, तुम्ही पूर्ण प्रमेयानुसार लिहायचं. ठीक आहे, आता यांच्यात माप टाकू आपण. एम डी किती आहे? 8 गुणिले डी एन किती आहे? तर डीएन आपल्याला काढायचा आहे. आर डी 15 गुणिले डीएस 4. ठीक आहे, आता बघा 8 चं पक्षांतर करून घेऊ. डीएन बरोबर 15 गुणिले 4 छेद 8. 4 1 4, 4 2 8, 15 भागिले 2. आता 15 ला 2 ने भागलं तर उत्तर येत आहे 7.5. डीएनचं माप निघतंय 7.5. आता हे झालं आपलं पहिलं. दुसरं दुसरं सुद्धा आपण जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार इथं 2 नंबर टाकून ते आपण लिहू शकतो. त्याच्यात
सुरुवात करताना आपण तशीच करू. जीवा अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार. पण बघा, आपल्याला या ठिकाणी एक समस्या अशी आहे की इथं आर एस दिलेला आहे, आर एस, ठीक आहे. आणि अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार आपल्याला ज्या ठिकाणी छेदस्थानी दोन भाग होत आहेत, छेदस्थानी नाही म्हणजे छेदल्यानंतर जे दोन भाग होत आहेत, ते दोन भाग आपल्याला हवे असतात. परंतु या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट पूर्ण हा भाग दिलेला आहे. मग आपण कशी शक्कल लढवायची बघा. एम डी दिलेला आहे 9, डी एन दिलेला आहे 8, आणि डी एस दिलेला आहे, काढायला लावलेला आहे, सॉरी डी एस काढायला लावलेला आहे. मग आपण डी एस ला मानू एक्स, ओके. आणि आर एस पूर्ण 18 आहे, हा पूर्ण किती आहे 18 आहे. मग हा जर 18 असेल तर हा किती होईल, 18 मधून एक्स ला वजा केल्यानंतर जेवढे उरतील तेवढे. मग याला म्हणू आपण 18 वजा एक्स. चला मग, तर आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार लिहू आपण एम डी गुणिले डी एन किंवा आर डी गुणिले डी एस बरोबर एम डी गुणिले डी एन. आता याच्यात किमती टाकू. आर डी किती मानलाय आपण 18 वजा एक्स, गुणिले डी एस किती आहे एक्स, बरोबर एम डी किती आहे, एम डी आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये 9, आणि डी एन किती आहे 8. चला मग कंसाबाहेरील पद आणि कंसातल्या पदांना गुणून घेऊया. एक्स गुणिले 18 18 एक्स वजा एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग बरोबर 9 8 72. आता 72 करू पक्षांतर. 18 एक्स वजा एक्स वर्ग वजा 72 बरोबर 0. याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ, म्हणजे वर्गीय पद अगोदर लिहू आणि मग हे चल पद, मग स्थिर पद, मग 0. वजा एक्स वर्ग अधिक 18 एक्स वजा 72 बरोबर 0, हे झालं योग्य रूप. आता वर्गीय पद जर आपल्याला धन मिळेल तर आपण त्याला वर्ग समीकरणाला व्यवस्थित सोडवू शकू. म्हणून आपण ऋण 1 ने सर्व समीकरणाला गुणून घेतलं तर सर्व चिन्ह बदलतील, धनचे ऋण आणि ऋणाचे धन होतील. मग चला मग, ऋण एक्स वर्गचा झाला धन एक्स वर्ग, अधिक 18 एक्सचा झाला वजा 18 एक्स, वजा 72 झाला अधिक 72 बरोबर 0. आता 72 असे दोन अवयव पाडूया की ज्यांची बेरीज ही 18 यायला पाहिजे. 72 अवयव कोणकोणते आहेत, 72 1 72, 36 2 72, त्याच्यानंतर 24 3 72, 12 7 72, बघा 12 आणि 6 हे दोन अवयव आपल्याला असे मिळत आहेत की ज्यांची बेरीज 18 येऊ शकेल. मग 12 आणि 6 हे दोन अवयव आपण या ठिकाणी लिहूया 18 ऐवजी. हे चिन्ह 12 ला येईल आणि बेरीज असल्यामुळे आपल्याला याला सुद्धा ऋण चिन्ह द्यावं लागेल, तेव्हा ती बेरीज होईल. म्हणून एक्स वर्ग वजा 12 एक्स वजा 6 एक्स अधिक 72 बरोबर 0, हे झालं त्याची मांडणी. आता आपण काढू सामायिक. या ठिकाणी एक्स सामायिक आहे म्हणून एक्स वर्ग मधून एक सामायिक निघाला राहिला एक्स, वजा इथून 12 एक्स मधून एक सामायिक निघाला राहिला 12. इथं 6 सामायिक निघेल वजा 6, इथं पण वजा 6, इथं पण वजा 6. मग काय उरला, इथं उरला एक्स, बाहेर ऋण चिन्ह असल्यामुळे मध्ये पण चिन्ह बदलेल, 12 7 72 बरोबर 0. आता सामायिक कंसाचा एक कंस आणि बाहेरील पदांचा दुसरा कंस, एक्स वजा 6 बरोबर 0. मग एक्स दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे एक तर हा 0 असेल, एक तर हा 0 असेल,
म्हणून एक्स वजा 12 बरोबर 0 किंवा एक्स वजा 6 बरोबर 0। आता पक्षांतर जर केलं तर ऋण 12चा धन 12 होईल, म्हणून एक्स बरोबर 12 किंवा एक्स बरोबर 6। तर बघा या दोन ठिकाण दोन उत्तर आपल्याला मिळत आहेत, तर एक्स बरोबर 12 किंवा एक्स बरोबर 6, म्हणजे डीएस बरोबर 12 किंवा डीएस बरोबर 6, आणि आरडी तसं तर आपल्याला डीएसच विचारलाय फक्त, तर आरडी 18 वजा एक्स म्हणजे 18 वजा 12 बरोबर 6 किंवा 18 वजा एक्स म्हणजेच 18 वजा 6 बरोबर 12। असे दोन उत्तरं निघतील, जर डी एस 6 असेल तर आर डी 12 असेल, आणि डी एस 12 असेल तर आर डी 6 असेल, असं ते उत्तर आहे। तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पहिलं आणि दुसरं उदाहरण पाहिलेलं आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या उदाहरणात, तिसरं चौथं आणि पाचवं उदाहरण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया, आणि हा सराव संच आपला संपेल। तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।